पाठ्याची प्रथा कमी झाली, त्यामुळे आपण मिक्सरला लावू शकता. नाही तर म्हणणार काय, आपल्याकडे पाठा नाही, मग ते भाजीचं काय करायचं, मग मिक्सरला लावायचं. भाजीबद्दल सांगायला आलं तर भाजीबद्दल मला एक पहिला प्रश्न पडला की तुम्हालाही पडलाच असेल, याला पूस भाजी का बोलतात, म्हणजे काय हा शब्द, काय पूस म्हणजे नक्की काय शब्द? नमस्कार मित्रांनो, मी रोहन पवार, टी आर पी ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही लास्ट व्हिडिओला खरंच चांगला प्रतिसाद दिलात कुंबडीवाड्याच्या ब्लॉगला. सो आता नवीन एक आम्ही रेसिपी घेऊन येत आहोत. ॲक्च्युली कसं झालं आहे, मम्मीला वाटलं की आता चला रेसिपीचा व्हिडिओ चांगला राहिला, तर आता दुसरी एक रेसिपी घेऊन आलो आहे, ती म्हणजे कोकणातली पूस भाजी. मला पण ॲक्च्युली माहीत नव्हती पूस भाजी नक्की काय आहे, फक्त फणसाची भाजी असते एवढं मला माहिती आहे, पण नक्की कशी बनवतात हे मलासुद्धा माहीत नव्हतं. मम्मी पण बोलली चल ठीक आहे, कोकणातला आपण काहीतरी दाखवूया पूस भाजीबद्दल. बघायला गेलं तर फणसाच्या भाज्या दोन प्रकारच्या असतात कोकणाच्या बनवल्या जातात जास्तीत जास्त. एक म्हणजे असं ती जनता भाजी, म्हणजे फणसाची भाजी प्रॉपर, ते फणस पिकायच्या आधी कच्चा फणस असतो, त्याला गरे वगैरे चांगले आलेले असतात, त्याची भाजी बनवली जाते. आणि पूस भाजी जी कोवळ्या फणसाची असते, म्हणजे एकदम गरे त्याच्यात प्रॉपर बनलेले पण नसतात, नुसतं आपण छोटा फणस असतो त्याची भाजी बनवली जाते. तर खूप बाकीच्या लोकांना माहिती नसेल की फणस हा खाऊसुद्धा शकतो आपण भाजी म्हणून, फक्त आपल्याला हेच माहिती असतं की त्याचे गरे फक्त खाल्ले जातात, ते पण पिकल्यानंतर, पण त्याची भाजीसुद्धा केली जाते. कोकणात सीझनला जास्तीत जास्त ही भाजी बनवली जाते आणि खूप लोक आवडीने खातात ही भाजी. तर आता मम्मी थोडं भाजी कटिंग करायला घेते, म्हणजे फणस आहे तो कट करायला घेते छोटासा फणस. चला आता पटकन जाऊन बघूया, मी तर थोडं खाली आलेलो, पटापट जाऊया आणि आपण बघूया. तर आता जो फणस आहे लहान आपला छोटा फणस, तर आता आपण कापून घेत आहोत वेळीवर. चार भाग करून घ्यायचे, असा आतमध्ये असं असतं, घरी नसतात कारण घरी तयार झालेले नसतात. अजून थोडं थांबलो असतो, एक दोन महिने तरी, एक महिना तरी थांबलो असतो तरी ह्याच्यात घरी तयार झाले असते. पण सध्या आपण पूस भाजी करत आहोत. या पूस भाजीला छोटे फण असतात चांगले असतात ज्यामध्ये घरी नसतात, तासून तासून करायचं. त्याच्या वरचं काढलं होतं ना आपण, शेळ्यावरचा काटेरी भाग असतो फणसाचा, हा भाग असतो ना, हा पूर्ण सोलून घ्यायचा. मग त्याचे असे पीस करून घ्यायचे छोटे छोटे. भाजी सोलताना नाही आधी तेल लावून घेतलं पाहिजे, कारण डीक लागतो फणसाचा. हाताला तेल लावून घेतलं पाहिजे. तर आता आपले बरेपैकी कापून झालेले आहेत फणसाच्या शेळा. हे बघा असं तयार होतं त्या. आणि म्हणजे सुरणाची भाजी कशी असते सेम तशीच दिसायला असते बघा. आपण जे मगाशी फणसाची भाजी कापून घेतली आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि आपण ते कुकरमध्ये उकडवून घ्यायचं. कुकरला तीन शिट्या दिल्यानंतर जी उकडून घेतलेली भाजी होती फणसाची, ती आता आपण घेतलेली आहे इकडे आणि ती आपण आता मिक्सरला लावून घेणार. मिक्सरला लावून घेण्याचं म्हणजे अशी भाजी होणार ती बरोबर, म्हणजे पूर्ण आपण ते हाताने पण करू शकतो बारीक, पण आपण मिक्सरला लावून घेणार, मिक्सरने चांगलं बारीक होणार ते. तर आता पुढे करायचं मम्मी, पुढे फोडणी करायची तयार. अच्छा, ते सगळं मिक्सरला लावून घेतल्यानंतर ना. तर एका साईडला आपण शेगडीवरती टोक ठेवलं, टोकात तेल घेतलेलं आहे. त्याआधी आपण साहित्य बघूया. साहित्य मम्मी काय काय आहे? साहित्य कांदा आणि लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद आणि वाटलेल्या फणसाची भाजी, मिक्सरला लावलेल्या फणसाची भाजी आणि खोबरं आणि थोडस खोबरं, चवीनुसार मीठ तेल टाकलं. तेल गरम झालं की कांदा टाकला, कांदा थोडा जास्तच पाहिजे म्हणजे ती परतल्यावर छान लागते, तर कांद्यामध्येच परतवत असते. पाठ्याची प्रथा कमी झाली त्यामुळे आपण मिक्सरला लावू शकता, नाही तर म्हणणार काय, आपल्याकडे पाठा नाही, मग ते भाजीचं काय करायचं, मग मिक्सरला लावायचं. याच्याकडे टाकली आलं लसूणची पेस्ट आणि आधी काय टाकतो आता, राई, राई टाकतो, राई जिरे पण टाकू शकतो चवीनुसार, काही थोडं जिरे,
थोडं कढीपत्ता टाकला, थोडी स्वादानुसार मिरची पण कोली मिरची टाकू शकता, थोडं लाल तिखट टाकलं याच्यामध्ये, थोडीशी हळद टाकते. जी आपण मिक्सरला लावून घेतलेली भाजी ती बघा आता अशी तयार झाली, ती आपण टाकून घेऊया. उस भाजी म्हणतात पौष महिन्यात केलेल्या भाजी. आपण प्रथम टाकलेलंच आहे, पण चवीनुसार पाहिजे असलीच तर टाकायचे. किती वेळ झाकण मारून ठेवायचं? आपला भाजी रेडी आहे आपली, आणि मस्त की मम्मीने एका वेगळ्या डिशमध्ये पण सर्व करून ठेवलेलं आहे. फटाफट भाजी टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला कशी झाली होती. अशी सुद्धा खाऊ शकतात, नाही तर भाकरी नाही तर चपाती सुद्धा चालते याच्यावर. भाजी टेस्ट करतोय अशीच. तर ज्यांना आता ही व्हेज भाजी झाली, ज्यांना नॉनव्हेजमध्ये ही भाजी खायची त्यांनी ह्याच्यामध्ये जवळा टाकलं तरी चालतो, मस्त लागतं जवळा टाकून सुद्धा. तर आता जेवून झालेलं आहे माझं, भाजी पण मस्त टेस्टी होती. आता मी बसल्या पाटल्यात राहिला, म्हणजे जर इथे हवा लागते त्याच्यामुळे मी मागे बसल्या पाटल्यात. आमच्याकडे पाटल्यादार बोलतात, हे मागचं दार आणि पुढे आहे ते पुढचं. सो भाजीबद्दल सांगायला आलं तर भाजीबद्दल मला एक पहिला प्रश्न पडलेला की तुम्हालाही पडलाच असेल, ह्याला पूस भाजी का बोलतात, म्हणजे काय हा शब्द, काय पूस म्हणजे नक्की काय शब्द आहे. तर आता मला कळलं आहे असं की ही भाजी पौष महिन्यात जास्त करतात, आणि पौष महिन्यामध्ये पौषचा अपभ्रंश होऊन ती पूस पूस म्हणजे बोलण्यामध्ये थोडं हे झालं ते पूस भाजी पूस भाजी पूस भाजी मग पूस भाजी असंच त्याचं नाव पडलं. तर तुम्हाला काही अजून या कोकणातल्या रेसिपीजबद्दल काही माहिती असेल किंवा पूस भाजीबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला कोकणातल्या, फक्त कोकणातल्या रेसिपीज तुम्हाला माहिती असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या ब्लॉगचा एंड आता आपण इथंच करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या अशाच ब्लॉग मिळतो.